विद्यार्थी मित्रांनो, आपण सरळ व्याज काढायला शिकलो, चक्रवाढ व्याज काढायला शिकलो. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या दोघांमधला फरकही आपल्या लक्षात आला असेल की सरळ व्याजामध्ये चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला सरळ व्याजापेक्षा जास्तीची रक्कम द्यावी लागते, जास्तीचं व्याज द्यावं लागतं. आता या चक्रवाढ व्याजाचा रास्त सूत्र वापरून आपल्याला म्हणजे त्याचा उपयोजन करायचा आहे. त्याचं सूत्र वापरून आपल्याला दैनंदिन जीवनात व्यवहारातले अनेक उदाहरणं सोडवता येतात. जसं लोकसंख्या वाढीचं गणित, लोकसंख्या वाढ होत असेल तर या वर्षाची लोकसंख्या पुढच्या दोन वर्षाची लोकसंख्या आपल्याला काढायची असेल तर आजचा वाढीचा दर लक्षात घेऊन तुम्ही दोन वर्षांची किंवा चार वर्षाची लोकसंख्या ही काढू शकता. त्याच पद्धतीने एखादं वाहन तुम्ही घेतलंय किंवा घरात एखादी वस्तू आणलेली आणि ती वस्तू पुढच्या दोन चार वर्षात तुम्हाला विकायची असेल तर त्या वस्तूच्या किमतीत खरेदी किमतीपेक्षा त्याच्या किमतीत निश्चितच घट होणार आहे. मग घटीचा दर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पुढच्या दोन वर्षात त्या वाहनाची किंमत किंवा वस्तूची किंमत काय होईल ते पण काढता येईल या चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून. त्यासाठी आपण एक उदाहरण बघू. बघा, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 250,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होती? मग यात तुमच्या लक्षात आलं असेल की 2010 ची लोकसंख्या दिलेली आहे आणि 2012 ची लोकसंख्या विचारली म्हणजे नंतरची विचारलेली आहे आणि वाढीचा दर 8% दिलेला आहे. याचा अर्थ तुम्ही पी ची किंमत 250,000 आणि वाढीचा दर आर 8 घेऊ शकता. इथे एन 2010 आणि 2012 तिच्यात तुमचं दोन वर्षाचं अंतर दिसतंय म्हणजे दोन वर्षानंतरची लोकसंख्या आपल्याला विचारलीय म्हणून आपण 2 घेऊ आणि आपल्याला हे काढायचं आहे 2012 नंतरची लोकसंख्या, 12 ची लोकसंख्या. मग त्यासाठी आपलं सूत्र आहे, बघा ते सूत्र आपल्याला वापरायचंय चक्रवाढ व्याजाचं. ए कंसात पी अधिक आर छेद 100 कंसाचा एनवा बार. बघा पी ची किंमत टाकू आपण 250,000, एक अधिक आर ची किंमत 8/100 कंसाचा एनवा भाग म्हणजे दुसरा भाग. इथे आपण कंसात बेरजेची क्रिया आहे, छेद समान नाहीये म्हणून आधी छेद समान करणार आहे. 250,000 कंसात 100 × 100 हा तिथं गुणाकार अधिक 8 × 8 छेदांचा गुणाकार 100 × 100 कंसाचा वर्ग. बघा 250,000 बेरीज करू 100 × 8 108 / 100 कंसाचा वर्ग. 250,000 × 108/100 कंसाचा वर्ग असल्यामुळे आपण ही किंमत 2 वेळा लिहू शकतो गुणाकारात म्हणून आपण तिला 2 वेळा लिहितो. जर घन असेल तर 3 वेळा लिहा, चौथा घात असेल तर 4 वेळा लिहा. भागाकार करताना हा 100 चा भागाकार आपण इकडे करतोय म्हणून 2 0 इकडचे 2 0 बघा काय राहिलं 25 × 108 × 108 बघा 25 × 8 = 200 गुणाकार करतोय आपण 5 × 20 20 × 0 असल्यामुळे परत 0 5 × 2 25 × 25 = 2 = 27 × 108 विचार फक्त आपण 108 आणि 27 चा गुणाकार करू 0 राहू देऊ. बघा 108 × 27 7 × 8 = 56 0 असल्यामुळे 5 जसा तसा 7 × 1 = 7 2 × 8 = 16 0 असल्यामुळे 16 जसा तसा 2 × 1 = 2 6 × 5 = 11 7 × 8 = 9 = 2 म्हणजे आपल्याला 29/16 वर आपल्याला 2 0 ठेवले तर आपल्याला 291,600 ही आपल्याला 2012 सालची लोकसंख्या मिळेल. म्हणजे 8% वाढीचा जर दर पकडला तर 2010 मध्ये जी लोकसंख्या 250,000 होती तीच 12 मध्ये आपल्याला 291,600 वाढलेली दिसते. म्हणजे या पद्धतीने आपण वाढीचा दर असेल तर या पद्धतीने सेम लोकसंख्या चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून त्याच पद्धतीने उदाहरण आपण सोडवू शकतो.